तुझे कल आज अपन हे बुक सिलेबस बुक इंटीग्रेटेड डिसीज मैनेजमेंट पैथ 3 3 6 2 2+1 कोर्स है आपला। आपलं टाइम टेबल दिला असेल तुम्हाला किंवा नसेल दिला तरी सांगतो। आपलं वेनसडेला 2 to 3 लेक्चर आहे एक, आणि सॅटरडेला 11 to 12 लेक्चर आहे। सिलेबस बघा आता 1+1 कोर्स आहे। सिलेबस मध्ये थेरी मध्ये लिहून घ्या तुम्ही, सिलेबस तुमच्या लक्षात राहील। फर्स्ट इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन ऑफ प्लांट डिसीजेस, स्कोप स्कोप अँड इंट्रोडक्शन ऑफ प्लांट डिसीजेस। सेकंड आहे हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, त्याच्यामध्ये हिस्ट्री डेव्हलपमेंट ऑफ प्लांट पॅथॉलॉजी इन एन्शियंट एरा, प्री मॉडर्न एरा, मॉडर्न एरा, प्रेझेंट एरा, याच्यामध्ये जे वेगवेगळे सायंटिस्ट झाले त्या सर्व सायंटिस्टचं कंट्रीब्युशन आपल्याला बघायचं आहे। थर्ड आहे डेफिनेशन ऑब्जेक्टिव ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, कन्सेप्ट ऑफ प्लांट डिसीजेस, त्याच्यामध्ये टर्म्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, ब्रांचेस ऑफ प्लांट पॅथॉलॉजी अँड टाइम्स ऑफ प्लांट डिसीजेस। त्यानंतर इम्पॉर्टंट प्लांट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स, इम्पॉर्टंट प्लांट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट प्लांट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स लाईक फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस वगैरे। नेक्स्ट आहे डिसीज, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स अँड लॉसेस कॉज बाय द प्लांट डिसीजेस, इकॉनॉमिक लॉसेस कॉज बाय द प्लांट डिसीजेस इन डिफरंट एरा ऑफ हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी। नेक्स्ट आहे बेसिक प्रोसिजर इन द डायग्नोसिस ऑफ प्लांट डिसीजेस, त्याच्यामध्ये लॅबोरेटरी टेस्ट ऑफ प्लांट डिसीज डायग्नोसिस अँड टाइप्स ऑफ प्लांट डिसीजेस, टाइप्स ऑफ प्लांट डिसीज दिले वेगवेगळे। नेक्स्ट आहे डेफिनेशन ऑफ IDM इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट, कन्सेप्ट, ऍडव्हान्टेज अँड इम्पॉर्टन्स, त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंटची डेफिनेशन, कन्सेप्ट, ऍडव्हान्टेजेस अँड इम्पॉर्टन्स हे सर्व पॉइंट्स दिलेले आहे। नेक्स्ट आहे प्रिन्सिपल अप्रोचेस टू IDM इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये डायरेक्ट ऍक्शन अगेन्स्ट पॅथोजन, जेनेटिक मॉडिफिकेशन ऑफ द होस्ट टू रेजिस्ट डिसीज, मॉडिफिकेशन ऑफ द एन्व्हायरमेंट, एक्सक्लुजन, लेजिस्लेशन, क्वारंटाईन्स, रेग्युलेशन मेजर्स, इरॅडिकेशन, प्रोटेक्शन, एपिफायटोटिक डिसीजेस, हे सर्व त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स दिलेले। नेक्स्ट आहे प्रेझेंट स्टेटस ऑफ फंजीसाइड्स इन इंडिया, यूज अँड रेस्ट्रिक्शन, या टॉपिक मध्ये आपल्याला डिफरंट ग्रुप ऑफ फंजीसाइड्स, कॅरेक्टर्स ऑफ आयडियल फंजीसाइड्स, क्लासिफिकेशन ऑफ फंजीसाइड्स अँड मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फंजीसाइड्स इतके सगळे सब पार्ट्स दिलेले। नेक्स्ट आहे इंटिग्रेटेड कंट्रोल इन अ पेरेनियल क्रॉप अँड अॅन्युअल क्रॉप, ज्याच्यामध्ये डिसीज मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज ऑफ ऑल पेरेनियल अँड अॅन्युअल क्रॉप्स। नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज फॉर इम्पॉर्टंट क्रॉप्स, डेव्हलपमेंट ऑफ इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज फॉर इम्पॉर्टंट क्रॉप्स, त्याच्यामध्ये शुगरकेन, कॉटन, पॅडी, सोर्गम, व्हीट, पिजन पी, ग्राउंडनट, मँगो, ग्रेप्स, पोमोग्रेनेट, बनाना अँड व्हेजिटेबल क्रॉप्स, हे सर्व हा झाला थेअरी सिलेबस। त्याच्यामध्ये काय काय इंट्रोडक्शन, हिस्ट्री, डेफिनेशन ऑफ प्लांट डिसीजेस, इम्पॉर्टंट प्लांट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स, डिसीज कन्सेप्ट, बेसिक प्रोसिजर ऑफ डायग्नोसिस ऑफ डिसीज, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट, प्रिन्सिपल अप्रोचेस टू इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट, क्लासिफिकेशन ऑफ फंजीसाइड, इंटिग्रेटेड कंट्रोल इन अ पेरेनियल अँड अॅन्युअल क्रॉप अँड डेव्हलपमेंट ऑफ इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज फॉर इम्पॉर्टंट क्रॉप्स, हे सर्व काय आपण थिअरी सिलेबस। आता आपल्याला बघायचं प्रॅक्टिकल सिलेबस, प्रॅक्टिकल मध्ये टोटल देर आर 16 प्रॅक्टिकल्स, 60 मध्ये सॉरी 16 मध्ये काही प्रॅक्टिकल हे कंबाईन दिलेले। त्याच्यामध्ये फर्स्ट ऍक्वेटन्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी लॅबोरेटरी अँड इक्विपमेंट, अगोदरच्या थर्ड सेमला जसं बघितलंय आपण तसंच सेम
जे लॅबोरेटरी इक्विपमेंट्स वगैरे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्यांची सगळ्यांची इंट्रोडक्शन. नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ कल्चर मीडिया फॉर फंजाय अँड बॅक्टेरिया. आता फंजायसाठी पोटॅटो डेक्स्ट्रोज अगार आणि बॅक्टेरियासाठी न्यूट्रियंट अगार मीडिया, हे सर्व मीडिया आपण प्रिपेअर करतो. नेक्स्ट आयसोलेशन टेक्निक्स अँड डिमॉन्स्ट्रेशन ऑफ कोश पॉस्टुलेट्स. कोश पॉस्टुलेट चार पॉस्टुलेट्स आपल्याला बघायचे. नेक्स्ट आहे कलेक्शन प्रिपरेशन ऑफ माउंट्स अँड डायग्नोसिस ऑफ डिसीज सॅम्पल अँड देअर प्रिझर्वेशन, मीन्स आयसोलेशन ऑफ डिसीज सॅम्पल. नेक्स्ट आहे आयसोलेशन ऑफ पॅथोजन फ्रॉम द कलेक्टेड सॅम्पल अँड देअर आयडेंटिफिकेशन. नेक्स्ट आहे इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट कंपोनंट्स अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ आयडीएम स्ट्रॅटेजीज, म्हणजे सगळे जे फिजिकल केमिकल्स वगैरे सगळे कंट्रोल मेथड्स दिले डिसीज मॅनेजमेंटच्या, त्या सगळ्या अप्लाय करून कशा प्रकारे डिसीज कंट्रोल करता येईल. नेक्स्ट आहे फायटोसॅनिटरी मेजर्स अँड सर्टिफिकेशन. नेक्स्ट आहे फंजीसाइड फॉर्म्युलेशन, कॉमनली अवेलेबल फंजीसाइड्स इन द मार्केट, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ फंजीसाइड. त्यानंतर फंजीसाइडचे जे वेगवेगळे फॉर्म्युलेशन आहे त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्म्युलेशन, सॉलिड फॉर्म्युलेशन वगैरे हे सर्व, आणि कॉमनली अवेलेबल फंजीसाइड्स इन द मार्केट, म्हणजे कुठल्या डिसीज साठी सध्या मार्केटमध्ये कोणते कोणते फेमस फंजीसाइड्स अवेलेबल आहे त्याची एक लिस्ट. नेक्स्ट टाइम मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फंजीसाइड, मेथड ऑफ ऍप्लिकेशन ऑफ व्हेरियस फंजीसाइड्स. नेक्स्ट आहे बायो एजंट्स, त्याच्यामध्ये डिफरंट बायो एजंट्स देअर मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन अँड डिसीज कंट्रोल, वेगवेगळे बायो एजंट्स त्यांचे यूज आणि त्यांचा कोणत्या डिसीजच्या कंट्रोलसाठी यूज केला जातो. ती लास्ट आहे विजिट टू फील्ड ऑर्चर्ड विजिट टू बायो एजंट मास मल्टिप्लिकेशन लॅबोरेटरी, म्हणजे जी बायो फर्टिलायझर लॅब आहे त्याची विजिट आणि त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन घेणं. हे सगळे 16 लेक्चर्स अँड 16 प्रॅक्टिकल्स इन द सिलेबस. आलं का लक्षात? लक्षात आलंय का शिरसाट? हो सर. हा सर्व आपला सिलेबस आहे. हे तुम्ही जे आता सगळे जण प्रेझेंट आहे हे सगळे थर्ड सेमला होते का? प्रेम मोरे तू आयडी होता का? सगळे रेग्युलर आहे का? सगळे काही वायडी पडलेले आता आले परत सहाव्या सेमला असे कोण आहे? काही जण कोण आहे? सगळे 18 बॅचचे आहे का? शिरसाट सर बघा बाकीच्यांना सांगा नेक्स्ट लेक्चर पासून आपलं मंडे टू वेनसडे आणि सॅटरडे ला लेक्चर आहे. लेक्चर अटेंड करायला सांगा. नोटबुक करा एक कोर्स साठी. 50 पेजेस नोटबुक केली तरी चालेल. आणि जे आपण पॉइंट सांगितलेले राहतात ते लिहून घेत जा. अजून कुणाला काही विचारायचं सिलेबस बद्दल? सिलेबस कुणाला काही विचारायचं? वालेच्या मोरे सूर्यवंशी शेळकांडे शिरसाट पानसे फडोळ फडोळ काय विचारायचं सिलेबस? लक्षात आला? बंद करू मग. ठीक आहे, चला बंद करतो. नेक्स्ट लेक्चरला सांगा सगळ्यांना प्रेझेंट राहायला.